मी आत्ता पुण्यामध्येच आहे, मला ह्याच्यामध्ये पण आम्ही गेलो की आम्ही व्ही व्ही आय पी म्हणून त्यावेळेस जातो, त्यावेळेस आजूबाजूचे सगळी प्रशासकीय यंत्रणा आमच्याबरोबर राहते. मला मी कालच पण निघालो होतो, परंतु त्यांनी सांगितलं की दादा तुम्ही आल्यानंतर आम्हाला तुमच्याजवळ तिथं राहावं लागेल आणि जायचं तर बाय रोडच जावं लागेल. तर ते सध्या त्यांना तिथं काम करू द्या, त्यांना जी काही मदत लागते ती पुण्यामध्ये बसून किंवा वेळ पडली तर सातारच्या परिसरामध्ये जाऊन करायचं. आणि आम्ही सगळे एकमेकांच्या संपर्कात आहोत, कारण मी बघितलं तिथं आमचे आमदार सगळे त्या त्या भागात आहे, आमचे पालकमंत्री सगळे 100% त्या भागात आहे, कलेक्टर तर तिथं ठासून उभेच आहे, बाकी सगळी यंत्रणा तिथं उभी आहे, विभागीय आयुक्त वगैरे सगळे लक्ष ठेवून आहेत. आणि जे आता सकाळी त्यांनी सांगितलं की बाबा गहू द्यायच्याऐवजी डाळ द्या, तो निर्णय ताबडतोब इथल्या इथं घेता येतो, तो लगेचच घेऊन आम्ही सीताराम कुंटे यांनी सगळ्यांना सूचना दिल्या, तशा पद्धतीची अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू झालेली. त्यांनी तर लगेच पाठवली, सकाळी आम्ही त्यांच्याशी बोललो, सुप्रिया त्यांना भेटायला गेली होती, तिथनंच त्यांचा सुप्रियाचा फोन आला. तर ते आम्ही पण राजनाथ सिंगांशी बोललो, ते म्हणले आता आर्मीचे चीफच माझ्यासमोर बसलेत, तुम्ही काळजी करू नका, मी ह्या सगळ्या टीम तुमच्याकडे पाठवून देतो आणि सतत नोडल ऑफिसर मात्र ठेवा, की माझ्या टीम दुसऱ्या कुणाशी बोलण्याच्याऐवजी त्या नोडल ऑफिसरशी बोलतील, नोडल ऑफिसरनी त्यांना सांगायचं इथे इथं जावा. आणि जसं जसं ज्या त्या कलेक्टरांना वाटलं इथं एनडीआरएफची टीम पाहिजे, इथं एअरफोर्सची पाहिजे, इथं आर्मीची पाहिजे किंवा इथं नेव्हीची पाहिजे, तर त्या ताबडतोब तिथं जात होत्या, जात आहेत, लगेचच त्यांनी यंत्रणा मोठ्या प्रमाणावर हलवली, ही फॅक्ट आहे. आणि स्वतः प्राईम मिनिस्टर पण सीएमशी बोलले आणि अमित शहाजी पण सीएमशी बोलले. हां,